गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला आपण शिकलो होतो 14 तळ्याचे पाणी ही कविता शिकलो वर्ग 4 मध्ये मराठी विषय. या मराठी विषयामध्ये आज आपल्याला मिठाचा शोध कसा लागला ते या पाठामध्ये शोध आहे शिकायचं आहे. सॉरी, तर या पाठाचे लेखक आहे अंजली अत्रे. आता अंजली अत्रे मिठाचा शोध कसा लागला ते तर समजून सांगतात, त्याआधी आपण सुद्धा मिठाचा शोध कसा लागला ते बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मानव भटकंतीचं जीवन जगत होता. माणूस जंगलामध्ये इकडे तिकडे भटकत राहत होता आणि या भटकत्या शोधामध्ये त्याच्या अंगावर वस्त्र नव्हते, तो एक आदिमानव म्हणून जगत होता. त्याला काय खायचं काय प्यायचं हे सुद्धा कळत नव्हतं, पण आज मानव एवढा पुढे गेलेला आहे की त्याला आज सगळं कळतं. तेव्हा त्याच्या अंगावर वस्त्र तर होतेच, पण त्याला तो प्राणी खात असे, त्यानंतर काही फळे खात असे जंगलातील आणि इकडे तिकडे भटकत असे. त्या भटकतामध्ये भटकत भटकत त्यांनी त्यांची जीवनाची सुरुवात केली. किती दिवस भटकायचं असं समजून त्यांनी काही ठिकाणी एका जागेवर राहून जिथे पाण्याची व्यवस्था आहे, आजूबाजूला हिरवळ आहे, अशा ठिकाणी ते राहू लागले. मग राहत असताना ते कंदमुळे खाऊ लागले. कंदमुळे खाता खाता त्यांना विस्त्याचा शोध लागला आणि विस्त्याचा शोध लागल्याबरोबर त्यांनी अन्न शिजून खायला सुरुवात केली. पण जेव्हा कच्चं अन्न खात होते ते एका जागेवर राहत होते, एका जागेवर राहत असताना ते काही तलावावर गेले, त्या तलावाचं काही पाणी खारट लागू लागलं आणि खारट लागलं आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं हे पाणी हातापायाला जखमा झालेलं आहे, यांना का जमत आहे. मग काही अंतरावर तिथून निघून गेल्यावर एका ठिकाणी पांढरी दगड दिसू लागलेली आहे. हे पांढरी दगड म्हणजे काय? त्यांनी त्या दगडाला थोडं त्याची चव बघितली, त्याला असं जिभेला थोडीशी चव आलेली होती. असं करता करता त्याच्या जिभेला चव आली आणि त्यांनी ते दगड आपल्या गुंफेत नेऊन तो ठेवू लागला. जेव्हा फळे कच्ची मांस मांसाहारी खात असेल त्याच्यासोबत तो थोडा थोडा खाऊ लागला, तेव्हा त्यामुळे त्याला जेवणात रुची आली. जेवणात रुची आली नंतर त्यांनी काय केलं की तो एका जागेवर राहून शेती करू लागला, काही प्राण्यांची मदत घेऊन तो शेती करायला लागला आणि मग अशा प्रकारे तिथून मिठाचा शोध लागला. मग त्यांना असं वाटलं की नेहमी नेहमी मिठाचा शोध लागल्यानंतर नेहमी नेहमी आपल्याला रोज तलावावर ते दगड आणायला जावं लागेल, पण त्यांनी तिथले काही दगड खूप सारे उचलून आपल्या गुहेत ठेवले. पण ते दगड संपल्यावर काय करायचं? मग त्यांनी काय केलं, ते मीठ कसं तयार होते याचं संशोधन केलं. मग त्यांनी मिठाची शेती सुरुवात केली आणि अशा प्रकारे त्यांनी मग तिथनं मिठाची शेतीपासूनच सर्व शेतीला सुरुवात केली. अशा प्रकारे तिथे मिठाचा शोध लागलाय. पण आपल्या पुस्तकामध्ये अंजली अत्र्यांनी खूप छान गोष्ट सांगितलेली आहे कसा मिठाचा शोध लागलाय, ते आपल्याला बघायचं आहे. आज आपण पाठाचं वाचन करून घेऊ, उद्या आपण पाठ समजून घेऊ. बघा, पान क्रमांक आहे 49, पाठ आहे 14 मिठाचा शोध. सगळ्यांनी बोट ठेवा, पुस्तक काढले. फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, इतक्या पूर्वीची ती ज्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळ खाऊन पोट भरत असे, कंदमुळ खाऊन पोट भरत असे, शिकार करून प्राण्यांना मांस खात असे, त्यांना अन्न शिजवून किंवा भाजून हे माहीत नव्हतं. इतकंच काय, पण तो कंदमुळे खात असे तीही तशीच अळणी मिठाशिवाय. आज एखादा पदार्थ मिठाशिवाय खा शकणार नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे काय हेही ठाऊक नव्हतं. एके दिवशी असं जंगलामध्ये भटकत भटकताना एक आदिमानव काही हरणांच्या ठराविक जागी एका झाडाच्या बुंदाशी असणाऱ्या दगडाला बघितलं. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं, त्यांना खूप आश्चर्य वाटलं. सगळ्यांचं पोट आहे. मग त्यांच्या मनात कुतूहल जागा झालं, काय असे बरे हे, ही हरणं रोज का या जागी येतात आणि दगड चालतात, आपण बघूया असं म्हणत ते निघून गेले. नंतर
त्यांच्या मनात शंका आली. लगेच शंकेचे समाधान करण्यासाठी त्याने ते दगड चाटून बघितला. तर काय, एक वेळी पण मजेदार चव यांना जिभेवर रेंगाळलेली आहे. त्याला ती खूप आवडू लागली. तो रोज त्या जागी येऊन दगड चाटू लागला. तो दगड म्हणजे काय होतं हे माहीत आहे का तुम्हाला? तो दगड म्हणजे खनिज मिठाचा दगड. खनिज मीठ म्हणजे आपलं सैंधव मीठ. त्यानंतर आपली एक युक्ती सुचली. त्याने दगडाचे त्याने तुकडे केले. ते तुकडे आपल्या गुहेत नेले, ठेवले. कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला. त्यांना आता जेवणात खूप मजा येऊ लागली. हाच दगड फळ खाताना तो चाटू लागला. असेही दिवस गेले. एके दिवशी तुकडे संपले. मग आधीच्या जेवणाला पुन्हा त्याची चव चालली गेली. अळणी लागू लागली. पण दगडाची चव नव्हती. मग आधी मला पुन्हा बेचव अळणी जेवण खाणं भाग पडू लागलं. आता होतो शांतपणे बसून राहिले. पण त्या दगडाला शोध घेण्यास त्याने खूप प्रयत्न केले. पण तो दगड काही त्याला मिळाला नाही. आता काय बरं करावं असा विचार करताना चालत चालत तो जंगलाच्या टोकापाशी, म्हणजे तिथे एक जंगल संपताच अशा जागेवर येऊन ठेपला. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती. ती खूप लांब पसरलेली होती आणि मातीनंतर पाणीच पाणी. खूप लांबवर पसरलं होतं. जिथे जाणं शक्य नव्हतं. त्याला पुन्हा कुतूहल वाटलं. ते लांबवर पसरलेले पाणी म्हणजेच अथांत समुद्र. आणि ती अशा प्रकारची माती म्हणजे वाळूंनी भरलेल्या समुद्र किनारा, जो आली मानवाचा प्रथमच पाहिलेला होता. तो चालत चालत समुद्राजवळ गेला. त्याला आश्चर्य वाटलं की हातापायाला पाणी झुंबू लागलेलं आहे. आणि ते पाणी म्हणजेच काय असेल? पण त्याच्या हातापायाला जी काट्यांनी जी घाव झालेली होती ती घावांना ते झुंबू लागलं. मग त्याने शोध केला आणि तो तिथनच मिठाचा शोध सुरू झाला. अशा प्रकारे आपण थोडा पाठ वाचलेला आहे. आपला एक पॅरेग्राफ राहिलेला आहे. तो आपण उद्या वाचून घेऊ. उद्याच्या तासी केला आणि पाठसुद्धा समजून घेऊ. अशा प्रकारे हा मिठाचा शोध मी वाचन केला. तुम्ही सुद्धा तुम्ही वाचन करा. इथे शब्दार्थ लिहिलेला आहे. युक्ती म्हणजे कल्पना, कुतूहल म्हणजे उत्सुकता, अळणी म्हणजे चवन असेल. वाचन यासाठी करून दाखवलं अर्धपाठाचं की तुम्हाला घरी ते शब्द पुन्हा वाचता आले पाहिजे, कानावर गेले पाहिजे. तेव्हाच तो आपल्याला पाठ लवकर समजून येईल. अशा प्रकारे इथेच मी माझी तासिका थांबवतो. उद्याच्या तासिकेला आपण उर्वरित भाग बघून घेऊ.